अभिजीत, ये अभिजीत, अभिजीत सर, बंद कर। ओके ठीक है, मी स्क्रीन शेयर करतो, दिसते का फक्त सांगा मला, दिसते ना स्क्रीन? दिसते सर। ओके ठीक है, जो एक्सपेरिमेंट नंबर 14 आहे तो डिस्कस करूया आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे रिलेवंट काय करायचं ते पण सांगतो। ओके, तर एक्सपेरिमेंट नंबर 14 इज पेअर एसक्यूएल प्रोग्रामिंग यूजिंग बेस्ड ऑन एक्सेप्शन हँडलिंग। ओके, सो ऑलरेडी वी हॅव स्टडीड इन अवर थेअरी, PLSQL मध्ये आपण बघितलं की डिक्लेरेशन सेशन असतो, त्यानंतर एक्झिक्युशन सेशनमध्ये बिगिन असतं, अन ऑप्शनल पार्ट हा एक्सेप्शन असतो। सो व्हॉट इज एक्सेप्शन ब्लॉक? तर एक्सेप्शन ब्लॉक इज अ कोड विच विल बी गोइंग टू एक्झिक्यूट आफ्टर सर्टन एरर्स ऑकर। ओके, तर एक्सेप्शन जो ब्लॉक असतो, इट इज अ प्रोग्राम अँड अप्रोप्रिएट ॲक्शन इज टेकन अगेन्स्ट द एरर कंडिशन। एखादी एरर कंडिशन आली तर तो ब्लॉक एक्झिक्यूट होईल, ह्या पद्धतीनं आपण एक्सेप्शन लिहितो। सो इट इज अ एरर हँडलिंग ब्लॉक। सो जनरली इट इज कॉल्ड ॲज अ एक्सेप्शन हँडलिंग। एक्सेप्शन हँडलिंग इज अ फीचर ऑफ युअर RDBMS और DBMS। ओके, तर एक्सेप्शन्स आर ऑफ टू टाईप, सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन्स असतात आणि युजर डिफाईन एक्सेप्शन्स असतात। ओके, सिस्टीम डिफाईन्स मीन्स विच कॅनॉट बी डिफाईन बाय द सिस्टीम, इफ देअर इज अ एरर सिस्टीम विल बी थ्रो द एरर। ओके, सिस्टीम जी एरर थ्रो करते त्याला सिस्टीम एक्सेप्शन म्हणतात। युजर डिफाईन एक्सेप्शन मीन्स वॉट, दॅट कोड ऑफ दॅट program is written by the programmer, if certain condition occurs that code will be executed, tala user defined exception mantar। okay, tar tyancha syntax clear hai। declaration session madhe apun kay karto ki tumhi exception declare karu shakta। okay, and in begin section you can call the exception using the word exception। okay, kyo exception cha naam generally apun declaration section madhe tumhi exception la javi डिक्लेअर करणार आहे त्यावेळी एक्सेप्शन नंतर स्पेसिफिक स्टेटमेंट, वेन एक्सेप्शन, वेन वन देन एक्सेप्शन टू। ओके, आपण इफ एल्स जसं करतो त्या पद्धतीनं आपण एक्सेप्शन एक आला की काय करायचं, दोन आला की काय करायचं, हे आपण इन लूप किंवा इन इफ एल्स किंवा वेन आपण मॅनेज करू शकतो। ओके, देअर आर टू टाईप्स ऑफ एक्सेप्शन, युजर डिफाईन एक्सेप्शन अँड सिस्टीम डिफाईन। सिस्टीम डिफाईन हा ऑटोमॅटिकली इनवोक होतो, युजर डिफाईन जो असतो त्याला आपल्याला रेज करावं लागतं। तर एखादा एक्सेप्शन जर कॉल करायचा असेल तर त्याला रेज करण्यासाठी रेज आणि त्याचं एक्सेप्शनचं नाव। ओके, तर हे सिंटॅक्स फार महत्त्वाचे आहेत, एक्सेप्शन डिक्लेअर कसं करायचं आणि एक्सेप्शन रेज कसं करायचं। तर बेसिकली युजर डिफाईन एक्सेप्शनमध्ये डिक्लेरेशन, एक्सेप्शनचं नाव, जे काही तुम्ही नाव देणार आहे आणि त्याच्या पुढं एक्सेप्शन असं लिहायचं। बिगिन मध्ये इफ कंडिशन, तुम्ही काय जी कंडिशन टाकणार आहे, देन रेज, बरोबर ना? जर ती कंडिशन फॉल्स झाली, कंडिशन ऑकर होत नसेल, तर रेज काय करा, जे तुम्ही एक्सेप्शन डिफाईन केलंय ते करा अँड एंड इफ। ओके, किंवा एक्सेप्शन, वेन एक्सेप्शनचं डायरेक्टली नाव, देन आणि तुमचे काही स्टेटमेंट असतील ते, बरोबर का? तर आपण एक्सेप्शन जे हँडल करतोय युजिंग कसं डिक्लेअर केलं, डिक्लेरेशनमध्ये नाव दिलं एक्सेप्शनला आणि पुढं लिहिलं एक्सेप्शन, सो दॅट इज अ डिक्लेरेशन। त्यानंतर इफ काही कंडिशन, जर ती कंडिशन फॉल्स होत असेल तर एक्सेप्शन रेज होईल, अदरवाईज एंड करा, नाहीतर एक्सेप्शन हे एक्सेप्शन कुठलं होईल, नेक्स्ट एक्सेप्शन जे कॉल होणार आहे ऑटोमॅटिकली वेन
एक्सेप्शन चं नाव तुम्ही जितके एक्सेप्शन वर डिफाइन केले त्यातले कुठलेही नाव आणि त्यानंतर तुम्हाला कुठले स्टेटमेंट पाहिजे ते स्टेटमेंट आणि तुमचा प्रोग्राम एंड होईल. त्यामुळे मॅन्युअल मध्ये जे दिलेलं आहे ते मटेरियल अप्रोप्रिएट आहे. म्हणजे तुम्हाला थेअरी मध्ये पेपर मध्ये जर क्वेश्चन विचारला हाऊ द एक्सेप्शन्स आर कॉल्ड, हाऊ द एक्सेप्शन्स आर डिक्लेअर्ड, व्हॉट इज द सिंटॅक्स ऑफ एक्सेप्शन्स, ते तुम्हाला मॅन्युअल मध्ये बऱ्यापैकी चांगल्या वर्डिंग्स मध्ये आणि व्यवस्थित दिलेलं आहे. तर तुम्ही मॅन्युअलचा यूज करू शकता आणि मॅन्युअल तुमच्याकडे पीडीएफ मध्ये अवेलेबल आहे. तुम्ही नोट्स पण काढताना मॅन्युअलचा यूज करा. ओके, तर हे तुम्हाला ऑलरेडी आपण ज्यावेळी शिकवलंय त्यावेळी हे डिस्कशन झालेलं आहे. परत एकदा आपण ते डिस्कशन केलेलं. त्यानंतर इथे एक युजर डिफाईन एक्सेप्शन दिलेलं आहे तिने. सिस्टीम डिफाईन भरपूर आहेत. नो डेटा फाउंड, डिवाइड बाय झिरो असे एक्सेप्शन्स आहेत. ह्या मॅन्युअलमध्ये तुम्हाला तिने एक्झाम्पल दिलेले आहेत. स्टँडर्ड जे एरर्स आहेत त्या DBMS _ स्टँडर्ड डॉट रेज ॲप्लिकेशन एरर. जर एखादी ॲप्लिकेशन जर कुठला फॉल्ट असेल किंवा प्रॉब्लेम असेल तर रेज करण्यासाठी हे स्टेटमेंट यूज केलं जातं. ओके, आणि जर तुम्हाला डिक्लेअर करायचं असेल तर डिक्लेरेशन सेशनमध्ये एक्सेप्शनचं नाव थोडं एक्सेप्शन हा कीवर्ड यूज करावा लागतो. ओके, तर हे जनरल इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर तुम्ही जे सोडवणार आहे त्यामध्ये फिल इन द ब्लँक्स आहे. विच ऑफ द फॉलोइंग हँडल्स, ओके, हे व्यवस्थित सोडवा की एक्सेप्शन कुठले हँडल केले जातात. रन टाईम अँड सिंटॅक्स हे दोन्ही एक्सेप्शन हँडल होतात. की एखादा जर सिंटॅक्स जरी चुकला तर तुम्हाला जो एरर येतो, एरर जो डिस्प्ले होतो तो हा सिस्टीम एक्सेप्शनच असतो. ओके, जे तुम्हाला एरर डिस्प्ले करायचं काम सिस्टीम करते त्याला आपण सिस्टीम एक्सेप्शन म्हणतो. ओके, त्यानंतर तुमचा जो यूजर डिफाईन एक्सेप्शन कोड असेल जर तो वन रिटर्न करत असेल तर अदरवाईज तो काय रिटर्न करेल, जे तुम्ही जर कंडिशनला तो कोड असेल तर वन रिटर्न करतो, अदरवाईज काय रिटर्न करेल, युजर डिफाईन एक्सेप्शन रिटर्न करेल का झिरो रिटर्न करेल. सो दॅट इज द आन्सर ए किंवा सी मधलं कुठलाही ते बघा. व्यवस्थित वरचं जर वाचलं तर तुम्हाला हे फिल इन द ब्लँक्स येतील. हे जे आन्सर्स सगळे फिल इन द ब्लँकचे आन्सर वरती आहेत. मॅन्युअल व्यवस्थित वाचा. आता आपलं काम काय आहे की तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणं की एक्सेप्शन कसं होतं. ओके, त्यासाठी तिने प्रोग्राम दिलेले आहेत. कुठलाही प्रोग्राम, एक सिस्टीम डिफाईन एक्सेप्शनचा आणि एक युजर डिफाईन एक्सेप्शनचा, कुठलाही तुम्ही करू शकता. ओके, त्यानंतर तिने एक प्रोग्राम दिलेला आहे. तो कोड आहे असं जर तुम्ही एक्झिक्यूट केला तरी पण तुम्हाला एक्सेप्शन कळेल. आता बघा काय केलेलं आहे. डिक्लेरेशन सेशनमध्ये स्टॉक प्राईस नंबर आहे 9.73, नेट अर्निंग नंबर आहे 0, परत रेशो आहे नंबर. बिगिन सेशनमध्ये रेशो इज इक्वल टू स्टॉक प्राईस डिवाइड बाय नेट अर्निंग. नेट अर्निंग काय आहे 0 आहे आणि स्टॉक प्राईस काय आहे 9.73. आता एनिथिंग डिवाइड बाय 0 इज अ एरर. ओके, जर ते एक्सेप्शन असेल तर DBMS _ आउटपुट डॉट पुट लाईन प्राईस डिवाइड बाय अर्निंग रेशो इज प्री रेशो. बरोबर ना, इथं प्राईस बघा काय आहे. तर प्राईस जे आहे हे आपण काय करणार आहे, प्रिंट करणार आहे आणि हा रेशो आपल्याला प्रिंट करायचा आहे. तर प्रिंट कसा होणार आहे, स्टॉक प्राईस मायनस नेट अर्निंग प्राईस. जर इथं डिवाइड होत असेल 0 न, बरोबर ना, तर हे प्रिंट होईल का नाही, ते कुठं जाणार. जर तुमचं इथं 0 नसेल तर त्याची काहीतरी व्हॅल्यू होईल. जर इथं अर्निंग 1, 2, 3 असेल तर 9 ते डिवाइड होईल आणि इथं तुमची प्राईस प्रिंट होईल. पण इथं काय होतं, डिवाइड बाय 0 होतं, म्हणजे काय होईल, एक्सेप्शन विल बी कॅच. जर आपण हे लिहिलं नाही एक्सेप्शन तरी पण डिवाइड बाय 0 ची एक्सेप्शन येणारच आहे. पण इथं युजर डिफाइन एक्सेप्शन लिहिलेलं आहे, कीवर्ड यूज केला एक्सेप्शन, त्यानंतर व्हेन 0 _ डिवाइड देन हा सिस्टीम एक्सेप्शन आहे. देन प्रिंट काय करतोय, कंपनी हॅड 0 अर्निंग आणि PE_ रेशो इज इक्वल टू नल एंड. बरोबर का. आता ह्या प्रोग्राम मध्ये होतं काय बघा, ज्यावेळी तुम्ही हा प्रोग्राम टाईप करून रन करणार आहे त्यावेळी इथं काय येणार आहे, 9.73 divided by 0. तर डिवाइड बाय 0 इट इज नॉट पॉसिबल. त्यामुळं इथं तुमची ही जी पुढची लाईन आहे ही काय होणार नाही, प्रिंट होणार नाही. त्यामुळं एक्सेप्शन काय होईल, कॅच होईल. आणि तुम्ही एक्सेप्शन लिहिल्यामुळं, एक्सेप्शन ह्या कीवर्डमुळं तो काय होईल, एक्सेप्शनमध्ये जे दिलेलं आहे एक्सेप्शन कॉल झालेलं आहे, कॅच झालेलं, कारण की डिवाइड बाय 0 होतं. तर कंडिशन काय आहे, वेन 0 divided exception असेल आहे देन प्रिंट करा कंपनी हॅड 0 अर्निंग.
म्हणजे तुमचं जे ह्या प्रोग्रामचं आउटपुट येणार आहे ते येणार आहे कंपनी हॅड झिरो अर्निंग. जर तुम्ही इथं नंबर चेंज केला झिरो सोडून दुसरं तर तुमचे जे डिव्हिजन आहे ते प्रिंट होईल, तुमचं एक्सेप्शन कधीही कॉल होणार नाही. ओके, आणि शेवटी प्रिंट होईल रेशो जो आहे तो नल असेल. ओके, तर हा एक प्रोग्राम दिलेला आहे, तर तुम्हाला एक्सेप्शन हँडलिंगचं कळून जाईल. इथं आपण युजर डिफाईन एक्सेप्शन म्हणू शकतो, कारण की युजरनं हा एक्सेप्शन लिहिलेला आहे आणि एक्सेप्शनमध्ये काय प्रिंट करायचं आहे ते पण लिहिलेलं आहे. त्यानंतर तिने दुसरा एक कोड लिहिलेला आहे तो पण तुम्हाला कळून जाईल. ओके, इथं डिक्लेअर केलेलं आहे कस्टमर आय डी आहे. ओके, टाईप आहे त्याचा कस्टमर आय डी घेतलेला आहे. ओके, इनपुट करून घेतलेला आहे. त्यानंतर कस्टमर नेम नेम टाईप्स आहे, कस्टमर ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाईप्स आहे. इथं तुम्ही काय करू शकता, तुमचा कुठलाही टेबल घेऊ शकता आणि टेबलमधला आय डी नेम आणि ॲड्रेस घेऊ शकता जो तुमच्याकडं अवेलेबल टेबल असेल तर. ओके, त्यानंतर तिने एक एक्सेप्शन डिक्लेअर केलेला आहे. ओके, तर त्या एक्सेप्शनला नाव काय आहे, ई एक्स अंडरस्कोर. ओके, ई एक्स अंडरस्कोर इनव्हॅलिड अंडरस्कोर आय डी हे एक्सेप्शनचं नाव आहे, त्याच्यापुढे आपण एक्सेप्शन लिहिलं आहे. त्यानंतर तुमचा कोड आहे, कोडमध्ये काय लिहिलं आहे बघा, कोडमध्ये पहिली कंडिशन आहे जर सी आय डी जर झिरोपेक्षा ग्रेटर असेल किंवा झिरो असेल तर एक्सेप्शन रेज होईल. म्हणजे जर तो झिरो किंवा झिरोपेक्षा लहान असेल तर, बरोबर ना, सी आय डी इज लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो, झिरोपेक्षा लहान असेल तर काय होईल, रेज एक्सेप्शन, जे तुम्ही एक्सेप्शनला नाव दिलंय ते रेज होणार आहे. एल्स सिलेक्ट नेम ॲड्रेस इन टू सी नेम अँड सी ॲड्रेस फ्रॉम कस्टमर. इथं टेबल आहे वेअर आय डी इज इक्वल टू सी आय डी. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढचा लाईन जो आहे ते सांगतो, आणि त्यानंतर तुम्हाला सी नेम आणि सी ॲड्रेस प्रिंट होईल, एड होईल. आणि इथं तुमचा एक्सेप्शन लिहिलेला आहे बघा, जे तुम्ही एक्सेप्शन वर डिफाईन केलेला आहे त्याची एक्सेप्शनची बॉडी इथे आहे. एक्सेप्शन वेन एक्सेप्शन नेम, एक्सेप्शन नेम म्हणजे एक्सेप्शन जर कॉल झाला तर काय करायचं आहे आता, बरोबर का, इथं रेज झालेला आहे तो. कुठं, जर कस्टमर आय डी झिरोपेक्षा लहान असेल किंवा झिरो असेल तर एक्सेप्शन कुठं रेज झाला, तर एक्सेप्शन इथं रेज ह्या कंडिशनमध्ये रेज होतो. जर तो झिरो असेल तर पुढचे स्टेटमेंट इथं काय आहेत, इफचे काहीही एक्झिक्यूट होणार नाही, तो डायरेक्ट कुठे येणार आहे, एक्सेप्शनमध्ये येणार आहे. आणि एक्सेप्शनमध्ये तुम्ही स्टेटमेंट दिलेलं आहे, जर तो एक्सेप्शन आय डी ह्या नावाचा असेल तर काय करायचं आहे, आय डी मस्ट बी ग्रेटर दॅन झिरो प्रिंट करायचं. ओके, किंवा जर तुम्ही डेटाच दिला नाही तर नॉट सच अ कस्टमर इज प्रेझेंट असं डिस्प्ले केलेलं आहे, किंवा वेन अदर दॅन काय व्हॅल्यू असतील किंवा तुम्ही ए टाकलाय बी टाकलाय तर तिथं एरर येईल. हे एक्सेप्शनची बॉडी आहे, बरोबर का. इथं बघा ह्या कीवर्ड आहे एक्सेप्शन, आणि एक्सेप्शनची बॉडी अशी लिहिली आहे, इफ देन मध्ये आपण लिहितो एक्सेप्शनची बॉडी, इफ एक्सेप्शनचं नाव देन जे तुम्हाला प्रिंट करायचं आहे तो स्टेटमेंट ते एकदा प्रिंट होईल. म्हणजे जर एक्सेप्शन कधी रेज होणार आहे, जर कस्टमर आय डी झिरो असेल तर तो कुठं रेज झाला, इथं रेज झाला. कंडिशन कुठं आहे बघा, आपण बिगिनमध्ये चेक करतोय की कस्टमर आय डी हा झिरो किंवा झिरोपेक्षा लहान असेल तर एक्सेप्शन रेज कर, जर तो झिरो किंवा झिरोपेक्षा लहान असेल तर पुढची लाईन कुठल्याही एक्झिक्यूट होणार नाही, डायरेक्टली एक्सेप्शनला जाईल. एक्सेप्शन नंबर तुम्ही जो लिहिलेला आहे तो कॉल होईल. त्यानंतर तुम्हाला मेसेज मिळेल की तुमचा कस्टमर आय डी हा झिरो आहे. जर तो तुम्ही झिरो नसेल, तुम्ही ए टाकला असेल तर देर इज अ तुम्ही कस्टमर आय डी 100 टाकला आहे, तो तुमच्या टेबलमध्ये नसेल तर तुम्हाला काय मेसेज येईल, देर इज नो सच कस्टमर. किंवा तुम्ही कस्टमर आय डी हा नंबर असताना तुम्ही जर ए टाकला तर तुम्हाला एक्सेप्शन काय मिळेल, देर इज अ एरर. म्हणजे तीन आपण कंडिशन चेक केलेले एक्सेप्शनमध्ये, एक तो झिरो असताना तुमचा आय डी हा झिरोपेक्षा मोठा पाहिजे, किंवा तुम्ही एखादा आय डी टाकला आणि तो टेबलमध्ये नसेल तर देर इज नो सच कस्टमर, किंवा तुम्ही जर कस्टमर आय डीच्या ठिकाणी ए बी सी डी काय जर टाकला असेल तर एरर. सो दॅट इज युअर ही जी आहे ही तुमची बॉडी आहे एक्सेप्शनची. ओके, एक्सेप्शनची बॉडी एक्सेप्शन ह्या कीवर्ड नंतर लिहिलं जातं, इथं सेमिकोलन नाही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की काही लोकांना कळत नाही एक्सेप्शनची बॉडी आहे ती एक्सेप्शन कीवर्ड नंतर लिहिलेलं असतं. हे डिक्लेरेशन सेशन आहे, बिगिनमध्ये कंडिशन आहे, एक्सेप्शन कधी रेज करायचं आहे ते आहे, एक्सेप्शन आल्यानंतर तुमचं प्रोग्राम एक्झिक्युशन हिथून शिफ्ट होतं, हे एल्सला वगैरे काही जात नाही, डायरेक्ट एक्सेप्शन बॉडीला जातं आणि एक्सेप्शन प्रिंट होतं. जर तुमचा कस्टमर आय डी 1, 2, 3 असेल आणि तो व्हॅलिड असेल तर तुमचा एक्सेप्शन रेज होणार नाही, एल्स काय होईल की कस्टमरचा आय डी कस्टमरचा नेम फेच होईल आणि प्रिंट होईल. कळलं का? ओके,
हे तुमच्या मॅन्युअल मध्ये दिलेला प्रोग्राम आहे, हे दोन्ही प्रोग्राम करून बघा. मी गुगल ड्राईव्ह ची लिंक दिलेला आहे. ओरॅकल 10G चा सेटअप आहे, तो तुम्ही रन करू शकता. रन करताना फक्त इन्स्टॉल करू शकता. इन्स्टॉल करताना तो तुम्हाला युजर आय डी मागतो. युजर आय डीला सिस्टीम टाका, SYSTEM, आणि पासवर्ड तुम्ही काय टाकाल तो, कारण की प्रत्येक वेळी तुम्हाला तो रन करावा लागतो. ठीक आहे, तर हे झालेलं आहे तुमचे प्रोग्राम. हे दोन प्रोग्राम आहेत. हे दोन्ही प्रोग्राम हा युजर डिफाईन एक्सेप्शनचा आहे, आणि हा तुमचा डिवाइड बाय झिरो हा सिस्टीम एक्सेप्शनचा आहे. म्हणजे वरती जे तुम्हाला विचारलेलं आहे की यू कॅन राईट अ प्रोग्राम फॉर प्री डिफाईन एक्सेप्शन आणि युजर डिफाईन एक्सेप्शनचेच कोड इथं आहेत. ओके, ह्यासाठी मी एक सिम्पल प्रोग्रामिंग रन करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला एक्सेप्शन म्हणजे काय कळेल. जे अनम्यूट नाही तुम्ही अनम्यूट करा का. अनवॉन्टेड जो बॅकग्राऊंड साऊंड आहे तो क्लोज होईल. कोण अनम्यूट नाही त्यांची नावं सांगायला लावू नका. ओके, सिम्पल एक्सेप्शन दाखवतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल. आता बघा, मगाशी आपण जो एक्सेप्शन बघितला तोच. ह्या प्रोग्राममध्ये काय केलं बघा, डिक्लेरेशन सेशनमध्ये नंबर ए घेतलेला आहे, तो नंबर ह्या टाईपचा आहे, 6 आहे. नंबर बी हा नंबर आहे. बिगिनमध्ये आपण काय करतोय, बिगिन बी इज इक्वल टू 0, ए इज इक्वल टू ए डिवाइड बाय बी. ओके, आता हा ए 6 आहे, त्याला आपण 0 ने डिवाइड करतोय. ओके, त्यानंतर काय केलंय, बी इज इक्वल टू 7. ओके, हे बी इज इक्वल टू 7 ला जाणारच नाही का, तर ए डिवाइड बाय बी हा 0 आहे. ए डिवाइड बाय बी 0 जर असेल, 6 डिवाइड बाय 0, देअर विल बी एक्सेप्शन. आणि जर तो एक्सेप्शन असेल तर बीची जी व्हॅल्यू आहे 7, हे पुढचे दोन स्टेटमेंट कधीही एक्झिक्यूट होणार नाहीत, कारण की इथं एक्सेप्शन फाईंड झाला डिवाइड बाय 0 चा. त्यामुळे तुमचा प्रोग्राम कुठं जाईल, एक्सेप्शनच्या ब्लॉकला जाईल. वेन 0 डिवाइड एक्सेप्शन असेल, हे सिस्टीम एक्सेप्शन आहे, देन प्रिंट काय करायचं आहे की यू आर ट्राईंग टू डिवाइड 0. व्हॅल्यू प्रिंट करायचे ए ची आणि बी ची. ए ची व्हॅल्यू मिळेल 6, बी ची व्हॅल्यू मिळेल 0. कारण की आपण परत जर एक्सेप्शन कॉल झालं नसतं तर बी हा 7 झाला असता. कळतंय का मी काय प्रॉब्लेम सांगितलं. बघा, ए हा 6 आहे, बी हा नंबर आहे, बी हा 0 केला, ए इज इक्वल टू ए डिवाइड बाय बी, 6 डिवाइड बाय 0, 6 डिवाइड बाय 0 डिवाइड बाय 0 एक्सेप्शन कॉल होईल. त्यामुळे ह्या पुढच्या दोन लाईन कधीही एक्झिक्यूट होणार नाही, डायरेक्टली एक्सेप्शनला जाईल. ओके, जर एक्सेप्शन लिहिलंय म्हणून एक्सेप्शनला जाते का, एक्सेप्शन वेन कंडिशन काय आहे, 0 डिवाइड, हो 0 डिवाइडच एक्सेप्शन आहे, देन ह्या दोन लाईन प्रिंट करा. ओके, आणि प्रोग्राम एंड करा. आता जर रन केला मी हा प्रोग्राम तर आउटपुट काय येते बघा. ओके, ट्राइंग टू डिवाइड बाय 0, ए ची व्हॅल्यू 6 आणि बी ची व्हॅल्यू 0, बरोबर ना. प्रोग्राम कसा शिफ्ट झाला बघा, ए 6 आहे, बी 0 आहे, ए ला बी ने डिवाइड केलेला आहे, एक्सेप्शन कॅच झालेला आहे, त्यामुळे ए ला 7 ही व्हॅल्यू कधीही असाइन होणार नाही, म्हणजे ह्या दोन लाईन कधीही एक्झिक्यूट होणार नाही. आणि काय होईल की तुम्ही डायरेक्टली कुठं जाणार आहे, एक्सेप्शन बॉडीला जाणार, आणि एक्सेप्शन बॉडीमध्ये हा जेव्हा डिवाइड बाय 0 एक्सेप्शन आहे तर काय प्रिंट करा, यू आर ट्राईंग टू डिवाइड 0, यस पहिली लाईन एक्झिक्यूट झाली, ए ची व्हॅल्यू 6 डिस्प्ले झाली, बी ची व्हॅल्यू 0 डिस्प्ले झाली. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज अ एक्सेप्शन हँडलिंग. ओके, तर एक्सेप्शनची बॉडी कुठं आहे, हीच आहे. ठीक आहे, त्यामुळे हे दोन लाईन कधीही एक्झिक्यूट होणार नाही, नंबर बी इज इक्वल टू 7 आणि बी ची व्हॅल्यू कधीही प्रिंट होणार नाही. आता जर मी हिथं चेंज केला, बी इज इक्वल टू 1 केलं, तर आता काय होईल. आता बघा मी काय चेंज केलं, आता इथं डिवाइड बाय 0 एक्सेप्शन येणार नाही. रन करतो, काय झालं, ए हा 6 आहे, बी हा 1 झाला, ए डिवाइड बाय बी, ए इज इक्वल टू ए डिवाइड बाय बी, 6/1. ओके, 6, त्यामुळे देर इज नो एक्सेप्शन, बी इज इक्वल टू 7 आणि प्रिंट काय होणार आहे, व्हॅल्यू ऑफ बी, बरोबर का, व्हॅल्यू ऑफ बी इज 7 झालं का. त्यावेळी इथं एक्सेप्शनची बॉडी रन होणार नाही, कळतंय का. माझं काम संपलेलं आहे एक्सेप्शन हँडलिंगचं, मी दोन्ही करून दाखवलेलं आहे. इथं आपल्याला ऍटोमॅटिक आहे, ऍटोमॅटिक मध्ये देर इज नो राईज, आपण एक्सेप्शन कॉल केलेलं नाही, हा ऍटोमॅटिकली कॅप्चर झाला, याला आपण सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन म्हणतो. पण एक्सेप्शनची बॉडी आपण लिहिलेली आहे, आपण एक्सेप्शनच्या बॉडीमध्ये जर लिहिलंच नाही, बरोबर का, लिहिलं नाही तरी काय होतं ते पण दाखवतो. ठीक आहे, हे कळलं का. तुम्ही मला विचारू शकता काही क्वेश्चन असतील तर. कळलं का,
आता मी इथे झिरो करतो ओके म्हणजे एक्सेप्शन कॉल होणार आहे आणि मी हे लिहित नाही हे मी कट करतो हो का डिलीट केलं म्हणजे मी एक्सेप्शन बॉडी लिहिलेली नाही कंडिशन कळली का ए हा सिक्स आहे बी हा झिरो आहे ए ला मी बी ने डिवाइड करतोय आणि बी इज इक्वल टू सेवन आणि मी सेवन प्रिंट करायला लावलोय जर मी हा रन केला मी एक्सेप्शन बॉडी लिहिली नाही तरी पण काय आता बघा ओरॅकल स्वतः एक सिस्टम डिफाइंड एक्सेप्शन आहे डिवाइड बाय झिरो डिवायझर इज इक्वल टू झिरो हा त्यानं थ्रो केलेला आहे म्हणजे देर इज नो नीड टू राईट डाऊन अ सिस्टम डिफाइंड एक्सेप्शन बॉडी पण जर तुम्हाला काय पाहिजे असेल तिथे काय डिस्प्ले करायचं आहे ह्यासाठी जर आपल्याला काय डिस्प्ले करायचं असेल तर एक्सेप्शन हा कीवर्ड येईल वेन एक्सेप्शनचं नाव येईल कारण की हा सिस्टम डिफाइंड एक्सेप्शन आहे देन जर तो असेल तर काय प्रिंट करायचं आहे त्या लाईन ओके ठीक आहे एक्सेप्शन रेज झाला तर काय होतो डायरेक्टली एक्सेप्शनची बॉडी एक्झिक्यूट होते एनी प्रॉब्लेम काय असतील तर विचारा मी एक्सेप्शन हँडलिंगचा जो पीडीएफ केलेला आहे त्यामध्ये ते दिलेलं आहे पहिला प्रोग्राम दिला आहे डिवाइड बाय झिरोचा विथ एक्सेप्शन देन दुसरा प्रोग्राम दिलेला आहे त्यामध्ये मी एक्सेप्शन लिहिलेलं नाही आणि सिस्टम डिफाइंड एक्सेप्शन आलेलं आहे ओके त्यानंतर तिसरा एक प्रोग्राम मी दाखवतो जिथं रेकॉर्ड फाइंड होत नाही ते आपण एक्सेप्शन बघूया आतापर्यंत काय प्रॉब्लेम आहे का आहे का नाही ते सांगा काही प्रॉब्लेम असतील तर विचारा दोन झालेलं आहे तिसरा प्रोग्राम दाखवतो तिसऱ्या प्रोग्राममध्ये काय केलं बघा एक टेबल क्रिएट केला एस वाय सी ओ त्यामध्ये आय डी नेम आणि मार्क घेतलेले आहेत वन सूरज 100 मार्क दोन प्रवीण 97 मार्क तीन जेसी 99 मार्क ओके त्यानंतर आपण काय केलेलं आहे डिक्लेरेशन पार्टमध्ये एक टेम्पररी व्हेरिएबल घेतलेलं आहे सिलेक्टमध्ये आपण काय करतो आहे जी आय डीमध्ये एस वाय कॉम्प्युटरमधून ज्याचं नाव गणेश आहे तो आय डी आपण फेच करायला लावलो आता गणेश नावाचा स्टुडंटच नाही त्यामुळे जी आय डीमध्ये काय येणारच नाही जी आय डी इज नल जर नल असेल तर काय होईल एक्सेप्शन येईल ओके एक्सेप्शन आल्यानंतर एक्सेप्शन काय होईल थ्रो होईल ओके तिथे रेज करायची गरजच नाही वेन नो डेटा हा एक्सेप्शन आहे कारण की तिथे डेटा नाही हा सिस्टम डिफाइंड एक्सेप्शन आहे वेन नो डेटा इट इज अ सिस्टम डिफाइंड एक्सेप्शन जर नो डेटा एक्सेप्शन असेल तर काय प्रिंट करा एरर देर इज अ नो नेम सच ॲज अ गणेश बरोबर का रन करून दाखवतो कळेल ओके ऑलरेडी मी टेबल क्रिएट केलेलं आहे त्यामुळे वर्कून करायची गरज नाही डिक्लेरेशन पार्टपासून रन करतो बरोबर का एरर देर इज नो नेम गणेश इन द एस वाय सी ओ टेबल सो दॅट इज अ सेकंड सिस्टम डिफाइंड एक्सेप्शन नो डेटा गणेश हा नावाचा स्टुडंटच नसल्यामुळं सिस्टम एक्सेप्शन रेज झालेलं आहे ते आपण कॅप्चर केलं आणि काय झालं त्यात पुढच्या तीन लाईन प्रिंट झाल्या सो देर इज नो नीड टू राईट डाऊन रेज रेज हा कीवर्ड सिस्टम डिफाइंड एक्सेप्शनला लिहायची गरज नसते ज्यावेळी तो एक्सेप्शन लिहिली तर त्यावेळी तो ऑटोमॅटिकली प्रिंट होऊ शकतो किंवा जर मी ही बॉडी जरी लिहिली नाही इथं एक्सेप्शनची तरी तुम्हाला देर इज नो डेटा हा एक्सेप्शन मिळेल बघा मी ती एक्सेप्शनची बॉडी काढून टाकतोय नो डेटा फॉर्म आला म्हणजे जर मला स्पेसिफिक काय प्रिंट करायचं असेल तर मला एक्सेप्शनची बॉडी लिहावी लागेल अदरवाईज ओरॅकल विल डिस्प्ले द सिस्टम रिलेटेड एरर ओके याला म्हणायचं डिफॉल्ट एरर मेसेज बाय द ओरॅकल ओके सो इट इज थर्ड प्रोग्राम अजून एक प्रोग्राम केलेला आहे जो तुम्हाला यूजर डिफाइंड एक्सेप्शन कळून जाईल सिम्पल प्रोग्राम तो तुम्ही करून मला पाठवा ओके तर हा प्रोग्राम ह्याच्यामध्ये मी दिलेला आहे मी जेव्हा असाइनमेंट देतो टू मेनी रोजचा पण कळेल तुम्हाला काय अडचण नाही ओके तर हा एक प्रोग्राम आहे यूजर डिफाईन एक्सेप्शनसाठी काय केलेलं आहे ते बघा प्रोग्रामचं लॉजिक एक्स घेतलेला आहे वाय घेतलेला आहे परत फ्लोटमध्ये एक्सेप्शन वन आणि एक्सेप्शन टू डिक्लेअर केला आहे इफ वाय झिरो असेल तर एक्सेप्शन नंबर वन येईल एल्स वाय इज ग्रेटर दॅन एक्स असेल तर एक्सेप्शन नंबर टू रेज होईल एल्स एक्स अँड वाय डिवाइड होईल आणि त्यांची जी व्हॅल्यू आहे ती प्रिंट होईल आणि एक्सेप्शनमध्ये काय लिहिलेलं आहे एक्सेप्शन वन एरर दिलेलं आहे एक्सेप्शन टूमध्ये मी काय लिहिलेलं आहे एरर वाय इज ग्रेटर दॅन एक्स आणि एक्सेप्शन नंबर वन
डिवाइड बाय झिरो. ओके, तर हा प्रोग्राम काय आहे एकदा समजावून सांगतो. मी दोन व्हॅल्यू घेतलेले आहेत एक्स एन वाय. ओके, त्यामध्ये दोन एक्सेप्शन ठेवलेले आहेत. पहिला एक्सेप्शन डिवाइड बाय झिरो साठी ठेवलेला आहे. दुसरा हा जर वाय हा एक्स पेक्षा ग्रेटर असेल तर डिव्हिजन करता येत नाही त्यासाठी. ओके, बिगिन मध्ये काय केला, पहिल्यांदा कंडिशन चेक केली वाय हा झिरो आहे का. जर असेल तर एक्सेप्शन नंबर वन काय होईल, रेज होईल. बरोबर ना, वाय हा झिरो असेल तर रेज एक्सेप्शन वन, कारण की युजर डिफाईन आहे, सिस्टीम डिफाईन नाही. इथं मी युजर डिफाईन एक्सेप्शन नंबर वन रेज करतोय. ओके, जर तो ग्रेटर झिरो नसेल तर काय होईल, परत एकदा कंडिशन चेक होईल वाय हा एक्स पेक्षा ग्रेटर आहे का. जर असेल तर पुढे जाईल, जर वाय हा ग्रेटर असेल तर रेज होईल एक्सेप्शन नंबर टू. म्हणजे वायची व्हॅल्यू चार असेल आणि एक्स जर टू असेल तर एक्सेप्शन नंबर टू कॉल होईल. ओके, अदरवाईज एक्स हा मोठा आहे वाय हा लहान आहे तर एक्सला वायने डिवाइड होईल आणि जे डिव्हिजन आहे ते प्रिंट होईल. ओके, जर वाय हा झिरो असेल तर एरर मेसेज आणि वी आर डिवायडिंग बाय झिरो हा मेसेज प्रिंट होईल. जर वाय हा एक्सपेक्षा मोठा असेल तर एरर मेसेज अँड वाय इज ग्रेटर दॅन एक्स हे प्रिंट होईल. त्याला म्हणायचं युजर डिफाईन एक्सेप्शन. व्हेरी सिम्पल. ओके, हे तुम्हाला ॲटलीस्ट प्रोग्राम लिहायला आले पाहिजेत एक्सेप्शनचे. युजर डिफाईन एक्सेप्शन ॲज वेल ॲज सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन. सिस्टीम डिफाईन एक्सेप्शनमध्ये रेज हा कीवर्ड यूज करता येत नाही. आपण रेज करत नाही, सिस्टीम होईल ऑटोमॅटिकली रेज. आणि आपल्याला जर बी स्पेसिफिक काही एरर मेसेज टाकायचे असतील तर एक्सेप्शन हा कीवर्ड लिहायचा आणि त्यामध्ये व्हेन एक्सेप्शनचं नाव म्हणजे व्हॅल्यू एरर डिवाइड बाय झिरो डेटा नॉट फाउंड ह्या सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन आहे ते त्याचं फक्त नाव टाकायचं. हे आपल्याला मी तुमच्या थेअरी लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. युजर सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन कुठला, एक टेबल घेतलेलं आहे ते लक्षात ठेवा. आणि तुम्हाला एरर मेसेज जर प्रिंट करायचा असेल तर तुम्हाला ही बॉडी लिहावी लागते. ओके, जे प्रिंट करायचं आहे ते ठीक आहे. सो दॅट इज युअर एक्सपेरिमेंट नंबर 14. हा एक्सपेरिमेंट नंबर 14 आहे, तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. मी जे देतोय तेच फक्त कॉपी पेस्ट करू नका. प्रोग्राम लिहिता आला पाहिजे, युजर डिफाईन एक्सेप्शन म्हणजे काय ते लिहिता आलं पाहिजे, सिस्टीम डिफाईन म्हणजे काय त्याच्यामधला डिफरन्स कळला पाहिजे, त्यांचे सिंटॅक्स लक्षात ठेवले पाहिजेत. सिंटॅक्समध्ये व्हेन सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन नेम देन ह्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ओके, कारण की थेरॉटिकल पेपरमध्ये एक्सेप्शन हँडलिंगला भरपूर वेटेज आहे आणि ते विचारतात. ओके, माझ्या एंडकडून हे झालेलं आहे. तुमच्याकडे काही क्वेश्चन्स असतील तर ते विचारा. नेक्स्ट टाइम आपण ट्रिगरला जाणार आहे, पुढचा एक्सपेरिमेंट नंबर 15. ओके, इथं तुम्ही रेफरन्सला डॉक्युमेंट पण दिलेले आहेत की तुम्हाला कुठं एक्सेप्शनचे प्रोग्राम मिळतील. तर इथं या तिन्ही साईडवर एक्सेप्शनचे प्रोग्राम आहेत, ॲज वेल ॲज मीही तुम्हाला एक लिंक देतो ओरॅकलची, त्यामध्ये पण एक्सेप्शनचे भरपूर प्रोग्राम आहेत, ते तुम्ही रन करून बघू शकता. ठीक आहे, तुमच्याकडून काय प्रॉब्लेम असतील तर ते विचारा. दॅट इज एक्सपेरिमेंट नंबर 14, युजर डिफाईन एक्सेप्शन अँड सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन. हे दोन प्रोग्राम जरी केले तर तुम्हाला बऱ्यापैकी सगळं कळून जाईल. डिवाइड बाय झिरो सिस्टीम एक्सेप्शन आणि खालचा युजर एक्सेप्शन. ओके, एनिथिंग, माझं काम संपलेलं आहे, आता तुम्ही विचारणं गरजेचं आहे. आणि हा जो तू आपा रेकॉर्ड केलेला जो व्हिडिओ आहे तोच मी जिनोमेवर पोस्ट करतो. आता झूम मीटिंगचा व्हिडिओ प्लस PDF. ओके, तुमच्या एंडकडून काय प्रॉब्लेम असतील तर विचारा. विचारणं नसला तर देर विल बी हॉरिबल सिच्युएशन. हा का ऑनलाईन टीचिंग लर्निंग वन वे नसतं. मी ज्या गोष्टी सांगितल्या देर विल बी एनी एरर प्रॉब्लेम. तुमच्याकडे सगळा डेटा आहे ऑलरेडी, सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, PDF कॉपी आहेत. ओके, इनकेस तुम्ही माझ्या पुढेसुद्धा जाऊन एखादा एक्सपेरिमेंट करू शकता, त्या रिलेवंट इन्फॉर्मेशन सर्च करू शकता. आणि आतापर्यंत जेवढे एक्सपेरिमेंट झाले आहेत त्याचे जे एक्सरसाइज होते किंवा जे स्टुडंट रिलेटेड वर्क होतं, म्हणजे तुम्हाला मी प्रत्येक एक्सपेरिमेंटच्या खाली जे क्वेश्चन्स आहेत ते लिहा, एक्सरसाइज कम्प्लीट करा म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे हे कम्प्लीट करा. क्लास टेस्ट झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत हे सगळं सबमिट झालं पाहिजे, फिजिकली ऑर ऑनलाईन. ते त्यावेळी सांगेन, त्यावेळी मी परत एक्सक्यूज कुणाचे ऐकणार नाही. जो इन टाईम सबमिशन करेल त्याला मार्क मिळतील, अदरवाईज यू कॅन लॉस 25 marks प्लस इंटरनल जे काही मार्क असतील. तर 50 marks जे आहेत ते इव्हॅल्युएशन तसंच होईल. एनिथिंग प्रॉब्लेमॅटिक तुम्हाला काय क्युरी असतील तर विचारा. माझ्या एंडकडून दोन्ही एक्सेप्शन्स मी दाखवलेले आहेत.
अजून काय आहे का? प्रॉब्लेम असतील तर विचारा. नसतील तर मग वी कॅन स्टॉप. ओके, हा एक एरर व्हॅल्यू एररचा आहे, सिस्टीम डिफाइंड एक्सेप्शन आहे. सिंपल, जर तुमची व्हॅल्यू तेवढी नसेल तर तो ॲटोमॅटिकली रेज होतो. तर त्यासाठी एक छोटा प्रोग्राम आहे की तुमचा डेटा टाईप इनकरेक्ट आहे त्यासाठी. ओके, देर आर सो मेनी प्रोग्राम्स. मी आता तुम्हाला एक URL पण देतो, त्यामध्ये पण भरपूर प्रोग्राम आहेत, तुम्ही ते पण तुम्ही स्टडी पर्पज यूज करू शकता, एक्सेप्शन हँडलिंग. ओके, तर ही जी साईड आहे ओरॅकलची, हेल्प सेंटर आहे ओरॅकलचं, त्यामध्ये एक्सेप्शन डिक्लेरेशन कसं असतं आणि ह्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत तिने. देर आर इनफ एक्झाम्पल्स टू क्लिअर युअर कन्सेप्ट. ओके, जे हे जे URL आहे ते मी तुम्हाला टाकतोयच. ओके, तर तुम्हाला काही अडचण असेल तर ओरॅकल हेल्प सेंटरमध्ये तुमच्या रिलेव्हंट सगळ्या गोष्टी आहेत, तिथं प्रॉब्लेम दिलेले आहेत, एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑनलाईन. ओके, ओरॅकल हेल्प सेंटर आहे, तिथं मी documents.oracle.com तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन मिळून देईल. ओके, अजून काही इश्यूज असतील तर विचारा, अदरवाईज वी आर कन्क्लूड दिस सेशन. काय आहेत काय इश्यूज? नाव घेऊन विचारणार नाही का? माझं काम संपलेलं आहे. याचा सिम्पली अर्थ एक आहे की एकतर तुम्हाला काही कळत नाही म्हणून विचारत नाही, किंवा तुम्हाला काही शिकायचंच नाही. एखाद्याची शिकायची जी इच्छा असते ना, त्याला लगेच काहीतरी प्रॉब्लेम येतो, सर हे कसं करू, किंवा आता लाईव्ह ओरॅकलवर हे होत नाही. तर त्यासाठी मी ओरॅकल 10G सेटअप टाकलेला आहे, तो डाउनलोड करून घ्या. ज्यांच्याकडं PCs अवेलेबल नाही, त्यांच्याकडं लॅपटॉप नाही, काही विद्यार्थी तुमचे परमिशन काढून त्या स्लॉटला येऊन कॉलेजमध्ये पण करायला आलेले आहेत, त्याचे पण इश्यूज असतील तर तुम्ही HOD सरांना फोन करून विचारू शकता की सर माझ्याकडे लॅपटॉप नाही आणि प्रॅक्टिकल्स वगैरे मला होत नाहीत, तर मी इथं येऊ का? परमिशन घेऊन काही विद्यार्थी एक किंवा दोनला सर अलाउड करतात, 10-50 अलाउड करणार नाही. तसे काही इश्यूज असतील तर सावंत सरांना तुम्ही रिक्वेस्ट करून येऊ शकता. काहीच विचारणार नसला तर मग मी स्टॉप करतो, पुढच्या वेळी आपण एक्सपेरिमेंट नंबर 15 चालू करू. हे PDF टाकायचं बंद करतो म्हणजे तुम्हाला प्रोग्रामिंग जमेल, नाहीतर PDF तेच प्रोग्राम कॉपी करायचे, तेच रन करायचे. ओके, फक्त व्हिडिओ टाकतो, PDF टाकत नाही. तुम्ही प्रोग्राम जे आहेत ते करून मला पाठवा. ओके, असाइनमेंट जे मॅन्युअलमध्ये जे 2 प्रोग्राम दिलेत ते, आणि तुम्ही युजर डिफाईन एक्सेप्शन आणि हे जे करून मला पाठवा तुम्ही. ठीक आहे, तर ह्या 3 प्रोग्राम मला पाठवा. हे 2 ऑलरेडी मॅन्युअलमध्ये दिलेले 2 प्रोग्राम आणि ॲडिशनल 2 डिवाइड बाय 0 एक करा, आणि एक यूजर डिफाइन एक्सेप्शन मध्ये x is greater than y किंवा x is y is 0 तो मी प्रोग्राम दाखवला तो करा. आता ह्या एक्सपेरिमेंटची PDF टाकत नाही, म्हणजे रेडीमेड प्रोग्राम टाकत नाही. तुम्ही प्रोग्राम करा आणि मला सेंड करा. ठीक आहे, काय असेल अडचण तर विचारा. अरे कळलं का नाही ते तरी सांगा, म्हणजे मला एक सेशन कन्क्लूड करता येईल. हे सर प्रिन्सिपल सरांना कधीतरी ऍड करूया आपण मीटिंगमध्ये, म्हणजे हे नेमकं कुठल्या लेवलला चालतं हे तरी कळेल. अरे बोलणार आहे का नाही? येस ओर नो बाबा, मला कळलंय किंवा नाही? सर आम्हाला कळलं, सेशन विल बी ओके. ठीक आहे, हे तर रिप्लाय द्या ऍटलिस्ट. ते पण बोलणार नाही का? अरे कळलं का नाही? येस सर. अरे येस पण म्हणाला जीवावर आले काय? जीवन आहे का दुसऱ्या कुठल्या फेज मध्ये? मला कळलंय सर ओके, एवढं बोलायला जात नाही. म्हणजे मी गेले 15-30-35-40 मिनिटं जे बोलतोय ते मी कुणाबरोबर बोलतोय हे तर मला कळून देईल ना. मला कळलंय सर, येस मला कळलं, संपला ना विषय. ते पण बोलणार नसला तर मग जॉईन कशाला होत आहे? म्हणजे हे सगळं जे चाललं आहे हे तुम्हाला नको आहे का? बंद करू आम्ही. मी पुढचे एक्सपेरिमेंट घेत नाही. करा तुमचं, तुम्ही करायचं असेल तर. मी गेले 40 मिनिटं बोलतोय सर, मला कळलं ओके सर, सेशन विल बी
ठीक आहे सर, कळलं. एवढं पण जर बोलता येत नसेल तर वाय वी आर लर्निंग ना. अजून तेच विचारतोय, काही प्रॉब्लेम असतील तर विचारा, अदरवाईज सर यस वी हॅव अंडरस्टँड दिस. एवढं तर बोलता येईल ना सर, कळलं आम्हाला. शिंदे मॅडम अवघड आहे गे. ओके ठीक आहे, काही डाऊट्स असतील तर विचारा, नाहीतर सर हे आम्हाला कळलं. ओके इट इज गुड सर, काय असेल ते बघूया काय करता येईल. मेसेज बॉक्समध्ये टाका, जेवढे लोक आहेत त्यांनी मेसेज बॉक्समध्ये टाका, म्हणजे मला अटेंडन्सवर मार्क करता येईल. ज्यांना कळलं आहे त्यांनी येस म्हणून टाका, त्यांचीच अटेंडन्स होईल आणि त्यांचेच एक्सपेरिमेंट नंबर 14 चेक होईल. अदरवाईज यू विल गेट 0 मार्क्स. बाकी जे आहे त्यांना 0 देणार आहे मी, सोडा काय अडचण नाही. मेसेज बॉक्समध्ये तरी टाकता येतो का, बाकी सगळं करता येते ऑनलाईन. एकही विद्यार्थी क्वेश्चन विचारत नाही कुठल्याही सेशनला, याचा अर्थ तुम्हाला शिकायचं नाही, सरळ आहे. ओके ठीक आहे, माझं काम मी करतोय प्रामाणिकपणे, विद्यार्थी प्रामाणिक आहे का नाही हा बघूया काय करायचं ते बघू. पुढच्या वेळी एक्सपेरिमेंट नंबर 15 ट्रिगर. प्रतीक त्या स्क्रीनवर रेषा मारायचं बंद कर, ते नर्सरीचे लेक्चर चालू नाहीत. स्क्रीनवर रेष मार, क्वेश्चन विचारा म्हणून जे सांगितले ते करा. काही क्वेश्चन असून गेला आतापर्यंत कुठल्याही एक्सपेरिमेंट ते रिलेटेड सर. हा मी आता जे PLSQL प्रोग्रामिंग मी सांगितले ते किती लोकांनी केलेले आहेत, ऍटलीस्ट लिहा तरी. लिहिलं तर तुम्हाला ते कन्सेप्ट कळेल प्रोग्रामिंगची. काही ठराविक 3 ते 4 विद्यार्थ्यांनी ज्यांच्याकडे लॅपटॉप कॉम्प्युटर नाही त्यांनी लिहून पाठवलं सर मला, हे मी हा प्रोग्राम असा असा लिहिलेला आहे, मग अवघड आहे. ठीक आहे ओके, तुमचे काही प्रॉब्लेम नाहीत असं कन्सिडर करतो. आणि पुढच्या वेळी आपण आता आज कुठला वार आहे, शुक्रवार. ओके हे कम्प्लीट करा, आत्तापर्यंतचे सगळे एक्सपेरिमेंट त्याचे एक्सरसाइजेस वगैरे. शनिवार रविवार सोमवार मंगळवारी आपण एक्सपेरिमेंट नंबर 15 घेऊ. त्याच्यापूर्वी तुमचे जे एक्सपेरिमेंट आत्तापर्यंत झाले तुम्ही काय केलेले आहेत ते जे सॉफ्ट कॉपीज तयार करा, त्याची एक PDF तयार करा आणि ती मला सेंड करा. ओके जे लोक सेंड करतील त्यांचं टर्मवर ग्रँड करीन, जे सेंड करणार नाहीत कारण की 24 लोक आहेत, बाकीच्या लोकांना सांगा 63 पैकी 24 आहेत. आत्तापर्यंत जेवढं काही केलं आहे, कुठंपर्यंत केलेलं आहे, काय कम्प्लीट आहे, आणि तुम्हाला मी काय सांगितलेलं टास्क की तुमच्या प्रत्येक एक्सपेरिमेंटमध्ये मी तुम्हाला एक्सरसाइज दिलेले आहे, ते एक्सरसाइज कम्प्लीट करा आणि ते मला सेंड करा. ओके ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण मंगळवारी भेटू एक्सपेरिमेंट नंबर 15. ओके ठीक आहे, थँक्यू.